हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमच्यात फाटलंय मनात शंका ठेवू नका, आम्ही पुन्हा एकत्र येणार नाही। अजित पवारांचा शरद पवारांसोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा। परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल, जातीयवादी पक्षासोबत तुम्ही गेलात तेव्हाच मार्ग वेगळे झालेत। जितेंद्र आव्हाडांची पवारांवर टीका, वडीलधाऱ्यांनी आम्हाला मुभा द्यायला हवी, आम्ही आता साठी पार केली, 70 मुभा देणार आहात का? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत, महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक, बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। जय शहांना बीसीसीआयच्या सचिवपदी कसं बसवलं, जय शहांचं क्रिकेटमधील योगदान काय, याचं उत्तर अमित शहांनी महाराष्ट्राला द्यावं। घराणेशाहीच्या आरोपांवरून ठाकरेंचं शहांना आव्हान, 2024 निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। संविधान वाचवण्यासाठी एकत्र संदेश देऊ, आव्हाडांचं आंबेडकरांना पत्र। तर संविधान वाचवण्यासाठी तुमचा पक्ष पुढे येईल का याबाबत आम्हाला शंका, प्रकाश आंबेडकरांचं पत्राद्वारे आव्हाडांना उत्तर। शिंदे गटाचे आढळराव राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांनी घेतली आढळरावांची भेट, भेटीत शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। कलाकारांना उमेदवारी देणं ही आमची चूक, अजित पवारांचं वक्तव्य। तीन पक्ष फिरून येणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत, अजित पवारांच्या अमोल कोल्हेंवर टीका। कलाकाराला उमेदवारी देणं चूक असेल तर पक्षात या असा निरोप सारखा का पाठवता, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। हनुमंत कोकाटेंकडनं मला इंदापूर तालुक्यात फिरून न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांकडे तकरार। तर हर्षवर्धन पाटीलच भरणेंच्या मागे गेल्यास वाटोळं करेन अशी धमकी देतात हनुमंत कोकाटेंचं वक्तव्य। नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर चांगलंच, फडणवीसांकडनं नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत, तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य, नवनीत राणांची प्रतिक्रिया। दाढी खाजव्याला पैसे देऊन माणसं ठेवली असतील, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका, तर मला शिंदेंना मोदींना दाढी त्यामुळे आमच्या नादी लागू नका, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंकडनं मावळ लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा, संजोग वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार असणार, मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, लवकरच सुनावणी अपेक्षित। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिल्याचा याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांचा आरोप। पुणे पोलीस आयुक्तांच्या सूचनेनंतरही गुंड निलेश गायवळचं रील्स व्हायरल, रील्सच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांना केलं लक्ष्य। नाशिकमधल्या शेतकरी आंदोलनावर 8 तोडगा, आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। निवडणूक आयोगाला इलेक्ट्रोल बॉन्ड्सची माहिती देण्यासाठी 30 पर्यंत मुदतवाढ, स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुप्रीम कोर्टात अर्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।